अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर या गावात राज्य महामार्ग क्रमांक 44 या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे फत्तेपूर येथील संघर्ष फाउंडेशन तर्फे हे काम तब्बल एक तास बंद पाडले। सार्वजनिक बांधकाम विभाग जामनेर येथील अभियंता यांनी बंद कामाच्या ठिकाणी येत शक्ती संघर्ष फाउंडेशन यांना हे काम दर्जेदार आणि गुणवत्तेत सुधारणा करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर शक्ती संघर्ष फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले। मी शक्ती संघर्ष फाउंडेशनच्या वतीने गावातील राज्य महामार्ग क्रमांक 44 यावरील रस्त्याचे काम सिमेंटी काँक्रीटवर चालू आहे, तरी ते काम निकृष्ट प्रकारचे चालवले आहे, तरी ते काम त्वरित बंद करावे असे आम्ही निवेदन दिलेलं आहे। तरी या कामाला काही दिवस न होताच मागे रस्त्याला तडे पडलेले आहे, तरी हे काम त्वरित बंद करून शासकीय कर्मचारी, शासकीय माणूस किंवा शासकीय पदाधिकारी एकही कामावरती आलेला नाही किंवा पाणी मारले जात नाही, तरी फाउंडेशनच्या वतीने आम्ही अर्ज दिलेला आहे काम बंद करावा। आम्ही इथे आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही त्यांना जर रस्ता खराब झाला होता आणि तिथे चिरा पडलेला होता, आम्ही त्यांना सांगितलं रस्ता उरलेला आहे, पण तिथे कॉन्ट्रॅक्टर इथे येऊन सनी त्यांनी आम्हाला सांगितलं की आता असं काम होणार नाही आणि हे जे रस्ता झालेला आहे खराब तो पूर्ण मी
स्वच्छ करून देऊ आणि पुढे तुम्हाला असं तक्रार होणार नाही असे मी आणि पाणी स्वच्छता करून पाणी वगैरे मारून सर्व काम ओके करू असं मला त्यांना सांगितलं. आम्ही सामाजिक कार्यकर्ते सर्व या ठिकाणी रोडचं काम थांबवलेलं होतं एक अर्धा तासासाठी. त्यांना सर्व प्रतिक्रिया दिली आम्ही की या ठिकाणी जे हे उरलेलं जे बांध पूर्ण काम आहे रोडचं या ठिकाणी तुम्ही कुठंतरी बायाला तुमच्या पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचं काम करताय तर आम्ही अडवलं नाही म्हटलं तुम्हाला. पण आता हे काम आम्हाला खराब दिसतं म्हणून आम्ही तुम्हाला आमची प्रतिक्रिया मांडत आहेत एक नागरिक म्हणून गावाची की तुम्ही हे काम एक खराब पद्धतीने बनवतायत म्हणून आम्ही ते काम अर्धासाठी थांबवलेलं होतं. त्यांनी आम्हाला आल्या आणि प्रतिक्रिया दिली की बाबा असं काम आम्ही याच्या पुढे काही तुमचं होऊ देणार नाही खराब आणि व्यवस्थित काम करू अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेव्हीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.